जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा बहिष्कार मतदान प्रक्रिया रद्द मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील अठरा ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आज जिल्ह्यातील एकशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असताना या अठरा गावांमध्ये मा मात्र शुकशुकाट आहे पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय ते नऊ सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक होणार होती परंतु ग्रामस्थांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत मराठा आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे आगामी काळातही ज्या निवडणुका होतील त्यामध्ये सहभाग होणार नसल्याचा एकंदरीत जर पाहिलं तर मराठा समाजानं आरक्षण मिळवण्यासाठी विविध आंदोलन केले आहेत मात्र प्रशासन दखल देत नाहीये पुढे लोक त्याला लक्ष देत नाहीत मग हे ओळखून ग्रामस्थांनी आणि ज्या ग्रामीण भागामध्ये इतर समाज जो असेल त्यांना मराठा समाजाचं वस्तुस्थिती माहिती आहे आर्थिक हालाकीची परिस्थिती माहिती आहे त्यामुळे त्यांनी एकत्र निर्णय घेतला आहे की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत केवळ ग्रामपंचायत नव्हे तर पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा असतील किंवा खासदारकी असतील याच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आणि विशेष म्हणजे वैद्यकीय गावाचं मला विशेष कौतुक वाटतं की या सर्व लोकांनी एकच निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय जाहीर न करता आज मतदानाची तारीख आहे आणि तो अंमलात आणलेला आहे आता भविष्यकाळामध्ये पोटनिवडणचा प्रश्न येईल पोटनिकोड करावंच लागतील परंतु या लोकांनी जो ठाम निर्णय घेतला आहे की केवळ ग्रामपंचायत पोटनिट नाही तर सर्वच आम्ही ग ग्रा निवडणुकावर बहिष्कार टाकला आहे त्यामुळे हा प्रश्न अत्यंत जटिल बनला आहे याचा उपाय म्हणून प्रशासनानं तात्काळ निर्णय घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवायला पाहिजे ज्यावेळेस ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या जाहीर झाल्या त्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर होता आंदोलन ज्यावेळेस फुल्ल ऐरणीवर होतं त्याच वेळेस महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर केल्या त्या पाठीमागं शासनाचा उद्देश असा होता की आंदोलन कुठंतरी कमकुवत व्हावं कमजोर व्हावं फाटाफूट व्हावी आणि निवडणुकांमधील मतभेद होऊन त्याचा परिणाम मराठा आंदोलनाच्या आरक्षणावर व्हावा हा विचार करूनच वैद्यकीय गावामध्ये मराठा समाजाबरोबरच इतर समाज देखील पन्नास टक्केच्या प्रमाणात आहे सर्व समाजांनी एकत्रितरित्या बसून या ठिकाणी मंदिरात बैठक घेतली आणि एक विचार केला की बाबा शासनाला आणि शासनात बसलेले सर्व पक्षांचे जे पुढारी आहेत यांना फक्त भाषा थोडीफार कळते ती मतांचीच कळते आणि मतांचाच विचार करून हे सर प्रत्येक निर्णय घेतात त्यामुळं यांना आपण मतच देणार नाहीत लोकशाही मार्गानं आपण या ठिकाणी जे आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाला मजबूती देण्यासाठी सर्व समाजांनी एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकाच नाही तर भविष्य काळात येणाऱ्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल लोकसभा असेल अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांवर या ठिकाणी एकमुखी बहिष्कार या ठिकाणी गावांना टाकलेला आहे आणि तो कायम आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड